आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर. साहेब, आज महायुतीची बैठक आहे मुंबईत, तुम्ही पक्ष कार्यासाठी बाहेर आहात. मला निमंत्रण होतं, सकाळी मला सी एम साहेबांच्या पी एचचाही फोन आला, परंतु मी आजा एक 8-10 दिवसापूर्वी आमच्या पक्षाचा प्रोग्राम ठरल्यामुळे मी आज इथं आलेलो आहे. विशेष म्हणजे आज महायुतीचं चर्चा, प्रायमरी चर्चा होणार त्यांची, त्याबद्दल मीही त्या महायुतीचा घटक पक्ष आहे, त्यामुळे काय हे नाही, माझ्या शुभेच्छा आहेत. अच्छा, महायुतीतले इतर तिन्ही जे पक्ष प्रमुख पक्ष आहेत त्यांच्यामध्ये जागा वाटणीची वारंवार स्टेटमेंट येतात माध्यमांमध्ये, मात्र इतर छोटे पक्ष जे आहे किंवा इतर दुसरे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या जागांची फारशी चर्चा होत नाही. राष्ट्रीय समाज पक्षाची किती जागांची मागणी महायुतीकडे आहे? तुम्हाला मी एक सांगतो, लोकसभेत देखील ह्या तिघांची चर्चा होती, छोट्या पक्षाची चर्चा नव्हती. पण शेवटच्या 10 मिनिटात अजितदादाला 4 जागा मिळाल्या, राष्ट्रीय समाज पक्षाला 1 मिळाल्या, आणि शिंदे साहेबाला 15 मिळाल्या, आणि 23 जागेवर मला वाटतं भारतीय जनता पक्ष. त्यामुळं आज ते मोठे प्लेयर आहेत, मोठे भाव आहेत आमचे. भारतीय जनता पार्टी मोठा भाव आहे, शिंदे साहेब मोठा भाव आहे, आणि अजितदादा मोठा भाव. मी छोटा आहे, मग छोट्या भावाची शेवटी वेळ जरा लवकर त्याला मिळतच नाही ना पहिल्यासुद्धा मोठा भाव. पण ज्यावेळेस आम्ही वाटणीला बसतो तेव्हा छोट्या भावाला किंमत जास्त असते. ते तिघही भाऊ म्हणतात तेव्हा धाकट्या भावाचा प्रश्न, मग ते काय पहिला हिस्सा कोण उचलतं? धाकटा भाऊच उचलतो ना. त्यामुळे ज्यावेळी खरी वाटणी होईल तेव्हा राष्ट्रीय समाज पक्षाला डेफिनेटली संधी मिळेल. महादेव जानकर हट्टी भाऊ आहेत थोडे, तर हा हट्टी भाऊ किती जागांची मागणी? नाही, हट्टी नाही म्हणता येत. मी कसा एखाद्या गोष्टीचा आग्रह करतो, आणि ते आग्रह पुरवायला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा माझा हट्ट पूर्ण करतात. लाडक्या बहिणीची काळजी घेतली गेली, तुमची लाडकी बहीण आता विधान परिषदेवर गेल्यात, ताईंचा लाडका भाऊ किंवा बहिणीचा लाडका भाऊ जे आहे तुम्हाला राज्यसभेची अपेक्षा आहे, तर तुम्ही काय मागणं करणार आहात? नाही, आत्ता एक लक्षात ठेवा, बहीण माझी झाली त्याबद्दल मला आनंद झाला, माझी बहीणच एक आमदार झाली त्याबद्दल. आता आमचं म्हणणं आहे राज्यसभेच्या दृष्टीने, मग आता ती माहितीचे निर्णय लोक घेतील, त्याबद्दल आपणही करायचं नाहीतर मग माझेच आमदार निवडून आणून मी राज्यसभेला चाललोच की. म्हणजे मी स्वतःच्या कष्टावर देखील पुढे जायची तयारी ठेवलेली आहे, त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे माहितीवाल्यांनी डेफिनेटली तो शब्द पाळतील, माझ्याबद्दलचा काय प्रॉब्लेम नाही. सोबळाची तयारी आहे? सोबळा तर आत्ताच म्हणता येणार नाही. सोबळा आता कसं आहे, आपण त्यांच्या त्यांनी युतीच्या वेळेस मला मिनिस्टर केलं, मला जागा बी त्यांनी दिल्या, प्लस महायुतीमध्ये बाकीच्या कुठल्याही पक्षाला दिलं नाही, पण राष्ट्रीय समाज पक्षाला शिट्टी वाजवायला त्यांनी जागा सोडली. म्हणजे माझा हट्ट शेवटच्या 2 दिवसात पूर्ण करतातच ना माझ्या मनातला आहे तसं, त्यामुळे ही बी हट्ट पूर्ण होईल डेफिनेटली. महाविकास आघाडीत माढाची जागा तुम्हाला पवारसाहेबांनी दिली होती, परंतु वेळेवर मग तुम्ही निर्णय बदलून परत तुमच्या महायुतीकडे आले, तो निर्णय चुकला असं वाटतं का तुम्हाला? नाही, बिलकुल चुकला नाही. ते काय असतं, प्रत्यक्षात लोकांना माहीत नसतं, देतो म्हणणं जेवायला या म्हणणं जेवाय घालणं यातला फरक असतो. जेवण वाढलं नव्हतं, फक्त जेवायला म्हणायचं असा प्रकार. ज्यावेळेस त्यांची राहुल गांधीची मीटिंग झाली त्यावेळेस त्यांनी आम्हाला सन्मानानं बोललं का, महायुतीच्या रेतीने त्यांनी बोलायला पाहिजे होतं आम्हाला, मग आम्ही स्वागत केलं असतं. तसं येतं मला नड्डा साहेब बोलले, अमित शाह बोलले, इव्हन मोदी साहेबांनी मला धाकटा भाव मानलं, त्यांनी बोलले माझ्याशी. एकनाथ शिंदे बोलले, त्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं, अजितदादानी माणसं पाठवली, आणि देवेंद्र फडणवीसनी पाठवली. मग सन्मान कुठे दिला जायला दिला? आता या भगिनीचं भाषण झालं आमच्या शुक्लाताईचं अंदेशमध्ये, त्यावेळेस त्या म्हणल्या आम्हाला बोलायला कधी पहिलाच माईक घेतला आहे. म्हणजे त्यांना काय देण्यापेक्षा पैसा बिसा पण माणसाला सन्मान पाहिजे असतो, पैसा कोणीही कमवतं ना कशात. त्यामुळं ह्या गोष्टीने झालं आणि माझा मार्ग काही चुकलेला नाही. गोपीनाथ मुंडेंनी जसं मला मुलगा मानलं आणि भारतीय जनता पार्टीवर आम्ही महायुतीतून शिवसेनेच्या युतीत गेलो, त्यावेळेस ते आमचं हे झालं, हार जीत होत असते. प्रत्येक बारीनं आम्ही सत्तेतच राहावं असं काही ताम्रपट घेऊन आलो नाही. कधी लोकात देखील फिरलं पाहिजे. मी तसा लोकातला कार्यकर्त्यातला माणूस आहे, मी काय हवेतला फिरणारा मिनिस्टर नाही. मिनिस्टर होतो तर तीच रोल आहे, आणि मिनिस्टर नसलो तरी माझा हाच रोल राहणार आहे. तुमच्या भाषणात जो संपूर्ण फोकस होता आत्ताच्या भाषणात, मातृसत्ताक पद्धती जी आहे ती राजकारणात आली पाहिजे, महिला शक्तीचं राज्य आलं पाहिजे, तुमची बहीण महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी असं वाटतं? त्याच्याबद्दल ती माझ्या बहिणीबद्दल हे आहे, पण त्याच्याबद्दल हे मी स्फोटक विधान करणं योग्य नाही. म्हणजे विशेष सांगायचं, ती एका पक्षाची जबाबदार नेता आहे, मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. कुठलाही फील्ड त्या त्या पक्षाच्या डिसिप्लिनमध्ये असतं, माझ्या बहिणीला देखील मला अडचणीत आणायचं नाही. एक शेवटचा विचार, तुम्ही आंबेडकरांच्या जिल्ह्यात आहात, आंबेडकरांचा जो पुढचा प्लान जो आहे विधानसभेला, तुमच्यासारखे जे त्यांचे वैचारिक मित्र समजतात त्यांना घेऊन महाराष्ट्राची तिसरी आघाडी स्थापण्याचा त्यांचा मनोदय आहे, महादेव जानकर त्यांना प्रतिसाद देतील का? आत्ता ह्याच्यावर आत्ताच काय बोलणार नाही मी. आता महायुतीचा घटक पक्ष आहे माझा, त्यामुळं एक लग्न केलं का दुसऱ्या लग्नाने मागणी करायची नसती,
आपल्या धर्माप्रमाणे आपण वागायचं असतं. आता सध्याला काय देतो चर्चा. तर हे होते महादेव जानकर, उमेश सलोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.